फ्रेंड्स, कसे आहात? मी शीतल राजेश पुटे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका चित्रपटाचे परीक्षण बघणार आहोत. चित्रपटाचे नाव आहे नाळ आणि हा लेख लिहिला आहे भागवत बलशेटवार यांनी. चला तर मग बघूया चित्रपटाचे परीक्षण. चित्रपट नाळ. मी नाळ या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि जाऊ दे नव हे गाणं पाहिलं आणि हा चित्रपट आपण बघायचाच असे ठरवले. हा चित्रपट सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी दिग्दर्शित केला आहे. सुधाकर हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि लेखक आहे. नागराज मंजुळे यांचे चित्रपटाचे संवाद कागदावर नाही तर प्रेक्षकांच्या हृदयात कोरले जातात. चित्रपटाला दमदार पार्श्वसंगीत अद्वैत निमलेकर यांनी दिले आहे. अ व प्रफुल्ल चंद्र यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाचे एकच गाणं आहे आणि तेच गाणे चित्रपटाचे कथासार 3:44 दाखवते. प्रमुख भूमिका नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार आणि श्रीनिवास पोकळे यांची आहे. खरं तर पूर्ण चित्रपट चैत्या नावाच्या पात्राभोवती फिरते. श्रीनिवास पोकळे याने अतिशय सुंदर असा चैत्या साकारला आहे. चैत्या सहज सुंदर अभिनय आणि वावर छान रंगवलेला आहे. चैत्या बागडतो, हसवतो, रडवतो, धम्माल करतो आणि अंतर्मुख करायला लावतो. जेव्हा जेव्हा चैत्या कॅमेरासमोर येतो त्याच वेळेला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आउट ऑफ फोकस होतात. विनोदाची उत्तम पेरणी आणि लहान मुलांचे भावविश्व सुंदररित्या उलगडले आहे. चैत्याचे आणि त्याच्या आईतील नात्याचे पदर अलगद उलगडत जातात. चैत्याचा आईसोबत आई मला खेळायला जायचंय हा संवाद तर चित्रपटाचा उत्कृष्ट सीन आहे. त्याचे आणि त्याच्या आई वराडी भाषेतील संवाद कानात गुंजारव करतात. श्रीनिवास या वर्षाचे सगळेच अवॉर्ड नक्कीच जिंकणार. चैत्या आणि त्याची आई यांच्या कथानकासोबत म्हैस आणि तिच्या रेडकूची एक समांतर कथा चालू असते. चैत्याला त्याच्या मामा भेटेपर्यंत एक स्वप्नवत आणि सुंदर प्रवास सुरू असतो. मामाचे शब्द या छोट्या चैत्याच्या जीवनात वावटळ आणतात. जसं की त्याला कटु स्वप्न पडते आणि तो त्या अज्ञात गोष्टीचा पाठपुरावा करून त्यामागे धावतो. त्याला वाटते आपली आई आपल्यावर प्रेमच करत नाही, त्याच्यासाठी रडत सुद्धा नाही. देविका दफ्तरदार यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. आईचं पात्र मस्त रंगवलंय. आईचे आणि मुलाचे नाते वर्णनापलीकडे असते. मुलाला आईच्या कुशीत अखंड प्रेमाची ऊब मिळते आणि आई आपल्या बछड्यासाठी काहीही करते. दोघांच्या नात्यातील अंतर वाढले तर नातं तुटण्याची संभावना असते. पण जर त्याच नात्यात दुसऱ्याला गृहीत न धरता संधी दिली तर ते नातं बहरतं. आई चैत्याला रेडकूची फक्त स्पर्शातून ओळख करून देते. चैत्या एक दिवस घरी आला नाही तर आईची होणारी तगमग स्पष्ट जाणवते. चैत्या तिला आई न म्हणता सुमी म्हणतो. ते दृश्य उत्तम जमून आलंय. शेवटच्या 15 फक्त डोळ्यांनी काय सुंदर अभिनय केलाय. शेवटची 10 कॅमेरा फक्त चैत्या, आई आणि दीप्ती देवी या 3 पात्राभोवती फिरते. नागराज मंजुळे यांनी सावकाराची भूमिका उत्तम निभावली आहे. त्यांनी एका सशक्त वडिलांची भूमिका साकारली आहे आणि चित्रपटाचे संवाद सुद्धा लिहिले आहेत. तसे प्रमुख भूमिका सोडल्यास आजीच्या पात्राने जान आणली आहे. आजी आणि सुनेचे नाते विळा भोपळ्याचे दाखवले आहे. आजी चैत्याचे खूप लाड करते आणि गोष्टी सांगते. चैत्या आजीवर रेडकू सोडतो. तो दृश्य मस्त जमून आला आहे. आजीला बैलगाडीमधून नदीच्या पात्रातून प्रवास करतात तो भावनिक क्षण सुद्धा खूप उत्कृष्ट झालाय.
त्या अवघड प्रसंगी डोळ्यातून फक्त एक अश्रू निखळतो हे मात्र खटकते। पण पुढचा क्षण खूप सुंदर झालाय। बच्चन आणि मामा हे पात्र सुद्धा भाव खाऊन जाते। बाकी शेवटच्या 15 मिनिटांकरता दीप्ती देवी यांनी दमदार भूमिका केली आहे। शब्द कमी आहेत पण डोळ्याचा पुरेपूर उपयोग करून अभिनय साकारला आहे। चित्रपटात काही दृश्यांची पुनरावृत्ती होते हे थोडं खटकते। मध्यंतरी चित्रपट थोडा वेळ रेंगाळतो पण कंटाळवाणा होत नाही। एकच गाणं असूनही आणखीन गाण्याची गरजच वाटत नाही। गाव आणि नदीमुळे चित्रीकरणाला वैशिष्ट्यपूर्णता आली आहे। चित्रपटाची कथा चैत्या आणि त्याची आई यांच्या आजूबाजूला फिरते। चैत्याला अचानक एक दिवस कळतं की तो दत्तक असून त्याची जन्मदाती आई दुसऱ्या गावी राहते। मग त्याची तिला भेटण्यासाठी तगमग सुरू होते। चित्रपटाची पहिली आणि शेवटची 15 मिनिटे अतिशय सुंदररित्या दिग्दर्शित, अभिनय परिपूर्ण, परिणामकारक आणि अर्थपूर्ण आहे। महाराष्ट्रात 4 कोसानंतर भाषा बदलते। चित्रपटातील नागपुरी वऱ्हाडी भाषा कानात गुंजारव करते आणि मुळात गुळावानी गुवाड लागते। दमदार कथा, नाविन्यपूर्ण गाणे, प्रभावी सुरुवात आणि परिणामकारक शेवट, चांगले पार्श्वसंगीत, विनोदाची उत्तम पेरणी, सहकलाकारांची उत्तम साथ, मानवी संवेदना, भावना संबंधीवर भाष्य, आई आणि मुलाचं भावपूर्ण नातं, उत्कृष्ट अभिनयाने परिपूर्ण चित्रपट पाहायचा असेल तर एकदा नाळ हा चित्रपट बघाच। प्रेक्षकांची कथेसोबत नाळ जोडणारा चित्रपट एकदा बघितलाच पाहिजे। मला या चित्रपटाला कमीत कमी 5 पैकी 4 स्टार द्यायला तर नक्कीच आवडेल। तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा लेख आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच चांगले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।